हरिओम अंबज्ञ श्रीरामनाथ समवेत। माझे नाव मनीषा विरा बाबासो सिंह पाटील। मी जवळजवळ 9 वर्ष मला पिशवीचा प्रॉब्लेम चालू होता। जवळजवळ 9 वर्ष आम्ही दवाखान्यातच ये जा वारणेचे कोरे डॉक्टर त्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट होती। 9 वर्ष आम्ही एकसारखं दवाखान्यात जायत होतो, पण आज काय औषधं घेतली उद्या काय औषधं घेतली ते पण म्हणजे सुचितदानेच आम्हाला सांगितलं की त्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही दाखवा म्हणून, इतर कुठे दाखवायचं नाही। तिथं आम्ही 9-10 वर्ष जायत होतो, पण फरक काय पडायचा नाही। दर महिन्याला जायचं, सोनोग्राफी करायची, पण काहीच फरक पडायचं नाही। तेवढ्या औषधांच्या पुरतं कमी यायचं आणि परत जायचं। मग एका शिबिरला असं झालं की आम्ही सुचितदादांना भेटायला गेलो तर आम्ही दोघं गेलेलो। मग शिबिरच्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुचितदादांनी कोरे सरासने फोन लावला की त्या अशा अशा पेशंटचं तुम्ही ऑपरेशन करून घ्या। गेली 10 वर्षे सर बोलायचेच नाही, तुझं वय कमी आहे, ऑपरेशन करायचं नाही। 1 रुपया एवढी जखम माझ्या पिशवीला होती। मग आईनं असं सगळं शिबिर लांबासनी बोलून 5-10 मिनिटं जवळजवळ आई संग गेलो आम्ही बिंदास्त तेजावर झालो। लगेच शिबिरच्या तिसऱ्या दिवशी फोन आला की सरासनी तुम्ही हे ऑपरेशन लगेच अर्जंट करून घ्या। आम्ही ॲडमिट झालो आणि 23 फेब्रुवारी 2018 माझं ऑपरेशन झालं। आणि ते ऑपरेशन झाल्यावर कोरे सर माझ्याबरोबर राहत होते, मॅडम आत होत्या, सर माझ्या डोक्यावर हात फिरवत होते। मी काय सरांच्या इथं जायचं आमच्या मिस्टरांनी सांगितलं, माझं ऑपरेशन दुसरीकडे कुठं करायचं नाही, केलं तर सरांनी नाही तर मी करून घेणार नाही। मला सरांच्यावर पूर्ण विश्वास होता, कारण माझ्या बाबाचा आधार सरांनी मला दिला होता। त्यावेळी माझे बाबा वारल्यावर 10 वर्ष जवळजवळ मला सरासरी सहज बघितलं तरी कमी, मला असं पूर्ण माझा आजारच कमी होऊन जायचं की दुखतंय असं मला वाटायचं नाही। महिन्यातून 1 वेळ तरी आम्ही जायचंच। मग ऑपरेशनचं ठरलं, सरांनी ऑपरेशन केलं, परत काढलेला गर्भाशय दाखवायला माझ्या मिस्टरांनी सरांनी मिस्टर्सनी दाखवायला सर बाहेर घेऊन आले। बाहेर घेऊन आल्यावर सरांनी दावलं माझ्या मिस्टरांना की हे का आणि कसं होतंय, आपण हे जर रिपोर्ट करायला पुण्याला पाठवूया, कारण 10 वर्ष गेली आपण ह्याच्यावर उपचार करतोय पण का फरक पडला नाही, पुण्याला पाठवूया। मग आम्हाला 3 दिवसात डिस्चार्ज मिळाला। मग डिस्चार्ज मिळाल्यावर टाके काढायचे राहिलेले, मग आम्ही तो रिपोर्ट पाठवला। रिपोर्ट पाठवल्यावर परत टाकी काढायल्यावर सरांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की पहिलं तुम्ही दादांच्याकडे जावा आणि दादांना अंबरने म्हणा। तर सर काय झालं, तर असा मोठा प्रॉब्लेम झाला होता की दादाने सांगितलं लगेच ऑपरेशन करून घ्या। त्याच्या मागचं कारण असं होतं की त्या झालेल्या जखमाला कॅन्सरची सुरुवात झाली होती। मी 6 महिने जर गेले असते तरी हे ऑपरेशन झालं नसतं असं आम्हाला दोघांना बोलवून सांगितलं। माझ्या बापरायने एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढलं की माझी मुलं लहान लहान होती, त्यावेळी कोण नव्हतं त्यांना सांभाळायला, एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढलं की 6 महिन्यानंतर तुझं ऑपरेशन झालंच नसतं, तो एवढा मोठा धक्का माझ्याने बसला की अंबज्ञ बापरायात तुझ्यामुळे जे काही मी आहे ते आज तुझ्यामुळे आहे आणि असंच बापरायात तू आमच्या सोबत आयुष्यभर राह, माझ्या संसारात तुझा कायमचा वरदहस्त राहू दे अंबज्ञनाथ समेत। Yeah.